भाऊ, आज अपात्रता संदर्भात सुप्रीम कोर्टाने बघा, आम्ही यापूर्वी पण म्हणालो की हे सरकार असंवैधानिक सरकार आहे, हे अनैतिक सरकार आहे, अशी आमची भूमिका आम्ही मांडत होतो. त्याला आता सर्वोच्च न्यायालयाने पुष्टी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार शेड्यूल 10 विचार करून हे प्रकरण सुनावणीसाठी पुढे पुढे ढकलण्याची गरज नव्हती. 3 महिन्यामध्ये या संदर्भातला निकाल अपेक्षित होता, पण पुढची तारीख दिली तोपर्यंत अध्यक्षांच्याकडून त्या ठिकाणी काय ठोस केल्याची भूमिका स्पष्टपणे मांडावी लागेल. आणि याला फार डिले करता येणार नाही, डिले करणं चूक आहे, अशा प्रकारचं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदलेलं आहे. याचाच अर्थ की आजपासून या सरकारचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. या सरकारचे जाण्याचे दिवस आणि सत्तेतून घालवण्याचे दिवस मोजण्याची वेळ आता आलेली आहे, हे आता स्पष्टपणे दिसत आहे. कारण हे सरकार आम्ही म्हणत होतो त्यालाच आता हे अनैतिक आणि अनधिकृत असंविधानिक आहे, हे आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांच्या मतप्रकटातून स्पष्ट होत आहे, अशी आजची स्थिती आहे.